भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. आता या निवडणुकीसाठी प्रशासनाने सुद्धा हालचाली सुरू केल्यात. तसंच मतदानासाठी मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कसबा चिंचवडनंतर पुण्यात निवडणुकीचं वारं वाहू लागले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सगळ्याच नोडल अधिकाऱ्यांना या लोकसभा निवडणुकीबाबत आदेशित करण्यात आले. यास्तव आता सगळ्याच नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या यादी भागातील सगळ्याच मतदान केंद्रावर तात्काळ भेट देऊन सदर मतदान केंद्राचे अक्षांश रेखांश फोटो काढावेत. तसंच सदर मतदान केंद्र हे सुस्थितीमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी आणि सदर मतदान केंद्रावर सगळ्याच सुविधा आहेत किंवा नाही याबाबतही लेखी अहवाल तात्काळ कार्यालयात सादर करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिल्यात. गिरीश बापट यांच्या निधनाला काही दिवसही उलटले नव्हते तेव्हा पुण्यात एक वेगळाच प्रकार दिसून आला होता. तो म्हणजे पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे पुण्याचे भावी खासदार या उल्लेखाने पोस्टर्स झळकले होते. तर दुसरीकडे सुद्धा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही पोस्टर्स पुण्याचे भावी खासदार असा उल्लेख करत पक्ष कार्यालयासमोर लागले होते. तर संभाव्य पोटनिवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांमधून इच्छुकांची गर्दीही जास्त आहे. मात्र कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे इथंही असंच वातावरण पाहायला मिळणार का, तसंच या निवडणुकीतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच लेट्सअप मराठीला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती फॉलो करायला विसरू नका.